पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया. वरिष्ठ पत्रकार पंकज खेळकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या 55व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. शालेय प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्चित, पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी किमान 3 वर्ष तर कमाल 4 वर्ष 5 महिन्यांची मर्यादा, तर पहिलीसाठी 7 वर्ष 5 महिन्यांची मर्यादा. पुण्यात साखर कारखान्यांकडून 966 लाख टन ऊसाचं गाळप, आतापर्यंत 97 लाख टन साखरेचं उत्पादन, राज्यातील 33 कारखान्यांची धुराडी बंद. पुणे विद्यापीठामध्ये दिव्यांगांसाठी विशेष कल्याण केंद्र उभारण्यात येणार, राज्य दिव्यांग कल्याण विभागातर्फे निधी उपलब्ध होणार. पुण्यामध्ये भाजपच्या मोहिमेविरोधात युवक काँग्रेसचं अनोखं आंदोलन, काँग्रेसनं भाजपच्या घोषवाक्यापुढे रंगवले महागाईचे पाढे. पुण्याच्या उतरवली गावामध्ये सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये होम मिनिस्टर आणि हळदी कुंकू समारंभाचं संपन्न, विविध खेळांमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये सुप्रिया सुळेंचा फ्लेक्स फाडल्याचा प्रकार, पोलिसांनी फ्लेक्स तत्काळ हटवला, खोडसाळपणे समाजकंटकानं प्रकार केल्याचा पोलिसांना संशय.